सिडकोच्या नियोजन शून्य कारभारामुळे कर्नाळ विभागातील नागरिकांना अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी येत नसल्याने त्यांचा आक्रोश वाढत आहे वारंवार तक्रार करूनही ही समस्या सुटत नसल्याने शनिवारी कर्नाळ नाका येथे सिडकोच्या माध्यमातून अठरा गावांना ज्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होतो त्या ठिकाणी महिलांनी तीव्र आंदोलन करत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे कर्नाळा विभागातील नागरिकांना सिडकोच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र सध्या परिस्थितीत सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत पाणीपुरवठा बंद करण्यात येतो त्यामुळे या परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी सिडको अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती त्यानंतर सुरळीत पाणी येऊ लागलं होतं मात्र दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा परत कमी झाला त्यामुळे अनेक वेळा तक्रार करूनही आपली समस्या सुटत नसल्यानं कर्नाळ विभागातील महिलांनी आक्रमक भूमिका घेत जुना साई रोडवरील कर्नाळ नाका येथे महिलांनी आंदोलन केले। आंदोलन केल्यानंतर सिडकोच्या अठरा गावांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा सुरू केला मात्र ग्रामस्थांनी पुढील काळात जर पाण्याची समस्येवर मार्ग काढला नाही तर आत्मधन करण्याचा इशारा सिडकोला दिलाय यावेळी भाजपचे कर्नाळ विभागीय अध्यक्ष बाळूशेठ पाटील जीवन टाकळे गणेश सावंत कमलाकर टाकळे महिला उपाध्यक्ष टाकळे मॅडम उपस्थित होत्या हे बघा माझी विनंती आहे कोण मुल्लू का गुल्लू आम्हाला माहिती नाही अधिकाऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आता नम्रता बोलतो आणि ह्याच्या पुढे या सगळ्या बाया कठोर बोलतील आम्ही स्वतः गणेश सावंत आणि मी राखे टाकून जाळून घेऊ आम्ही स्वतःला समोर आमचा जीव त्यांच्यासाठी देऊ आम्ही